सिझेरियनतून माझ्या मुलीचा जन्म झाला. तसं बघता माझा स्वतःचा जन्मही याच हॉस्पिटलमध्ये. आणि माझी आई आई थोडंसं काहीतरी सांगेल तुम्हाला हॉस्पिटल पूर्वी कसं होतं, मग मी पुढे तुम्हाला सांगते. माझं नाव स्नेहल अभ्यंकर. अर्थात तेव्हा खूप म्हणजे जुनी घरी इमारत असली तरी व्यवस्था सगळी चांगलीच होती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सुधारणा खूप छान पद्धतीने केलेली जाणवते. बाकी जेवणाचं तर त्यावेळेचं आणि आत्ताचं सेम पद्धत आहे किंवा त्याच चवी म्हणू आपण की छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे जेवणाची. किती वर्षापूर्वीची आहे ही गोष्ट? 35 वर्षापूर्वीची आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हा. पण म्हणजे तेव्हाची जी काही त्यांनी व्यवस्था सुरू केलेली होती ती अजूनही कंटिन्यू केलेली आहे. फक्त इमारतीमध्ये खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे. सोयीसुविधा खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहे. त्यामुळे खूप छान वाटतं की इथे डिलिव्हरी केली मुलीची. आई म्हणाली त्याचप्रमाणे पूर्वीची इमारत तर मला आठवत नाही, पण आपण जर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बघितलं तर खूप छान स्पेशियस रूम्स आहे. त्याच्यानंतर एस्पेशली डॉक्टर महेश बेडेकर आणि त्यांचा जो काही स्टाफ आहे त्या सगळ्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानते. त्यांनी अगदी 11 तारखेला मी इथे ॲडमिट झाले त्या दिवसापासून आजपर्यंत एक 4-5 दिवस जे काही माझे इथे राहिले मी तो अगदी खूप छान अनुभव होता. साई म्हणाली की जेवणाच्या बाबतीतही अतिशय उत्तम दर्जाचं आणि व्यवस्थित सगळी मॅनेजमेंट होती. दोन वेळेला व्यवस्थित भरपेट जेवण आग्रह करून वाढणं, त्याच्यानंतर चहा नाश्ता दोन वेळेचा, हेही खूप अगदी घरगुती पद्धतीने मुख्य म्हणजे असल्यामुळे आणि पेशंटची गरज लक्षात घेऊन सर्व प्रकारचं त्यांना पौष्टिक अन्न मिळावं ह्या हेतूने बनवलेलं जेवण आणि नाश्ता हे इथे मिळालं. त्यामुळे घरची अजिबात आठवण आली नाही. घरी असल्यासारखंच सगळ्यांनी इथे काळजी घेतली, सगळ्या सिस्टर्स नर्सेस किंवा अगदी मावशासुद्धा. आणि अगदी रात्रीसुद्धा मुलगी जेव्हा जेव्हा उठत होती तिचं जे काही शेड्यूल होतं झोपेचं अशी शू दुधाचं तिचं जे काही शेड्यूल होतं त्या सगळ्यामध्ये सुद्धा इथल्या स्टाफने खूप छान कोऑपरेट केलं. आम्हाला जेव्हा जी गोष्ट गरजेची होती ती त्या त्यावेळेला पटकन त्यांनी प्रोव्हाइड करून दिली. त्याच्यानंतर बाकी सगळ्या बाबतीत हे खूप छान मार्गदर्शन केलं. औषधं कधी कशी काय घ्यायची किंवा डॉक्टर आनंद बेडेकर त्यांचा सगळा स्टाफ त्यांच्या मिसेस श्रुती मॅडम यांनीसुद्धा मला ॲक्च्युली थोडासा लॅक्टेशनबाबत जो इश्यू होता तो ओव्हरकम करायला खूप छान मदत केली. त्यांनी प्रॅक्टिकली मला सगळ्या गोष्टी करून दाखवल्या माझ्याकडून करून घेतल्या आणि आता त्यामुळे माझा तो महत्त्वाचा एक जो ब्रेस्ट फिडिंगचा इश्यू असतो तो खूप प्रमाणात सॉल्व झाला आहे. आणि आता अजून होपफुली पुढच्या 4-5 दिवसात वगैरे तो सगळा सुरळीत होईल. सो थँक्स टू हर अलॉट आणि हर स्टाफ वरचो. आणि अपर्णा मॅडमसुद्धा येऊन आमच्याशी बोलून गेल्या. आम्हाला खूप छान पद्धतीने त्यांनी पोस्ट नेटल केअर किंवा डाएट वगैरे कसं असलं पाहिजे, बेसिकली जे आपण रोज जेवतो तेच जेवणं अतिशय चांगलं आहे आणि त्याचा बाळाशी कसा संबंध फारसा नसतो कारण बाळ आपल्या दुधावरती वाढतं आणि दुधात जे फक्त महत्त्वाचे घटक जातात शरीरातले फूडमध्ये तर ते फक्त बाळाला मिळत असतात, बाकी दुसऱ्या गोष्टी मिळत नसल्याने आपण खूप रेस्ट्रिक्शन्स किंवा कधी कधी आपण अन्न हे चालेल की नाही ते चालेल असं खूप कॉशस होतो. सो ते न करता जे रेग्युलर आपलं लाईफस्टाईल आधी होतं ते आपण कंटिन्यू करू शकतो. अर्थात जितकं घरचं आणि सात्विक तितकं पौष्टिक. त्यामुळे त्या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं बाळाची काळजी कशी घ्यायची आणि बाळा. सो बेसिकली ओव्हरऑल इथला अनुभव खूप छान होता. त्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून